विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्याला सायकल माहित आहे ना? असा मला वाटतं एकही विद्यार्थी नाही ज्याला सायकल माहित नाही. आणि हो, प्रत्येक विद्यार्थ्याला सायकल खेळावीशी वाटते, बरोबर आहे ना? प्रत्येकाच्या घरी सायकल असते, आपल्या घरी नसेल तर शेजारी सायकल असते, आणि ही प्रत्येकाला खेळावीशी वाटते. आणि खेळायची म्हटलं तर ती यायला पाहिजे, शिकायला पाहिजे. आणि ही सायकल खेळत असताना, शिकत असताना आपण पडतो, कधी कधी आपल्याला जखम होते, दुखापत होते, पण आपण सायकल खेळायची चिकाटी मात्र सोडतच नाही. आणि हो, या सायकलचा, तुम्ही जी सायकल पाहता त्याचा जन्म असा सहजासहजी झालेला नाही बरं का, त्याला खूप वर्षाचा इतिहास आहे. या सायकलची गरज का निर्माण झाली, या सायकलमध्ये कोणत्या प्रकारे बदल होत गेले आणि आज सायकलचे कोणकोणते प्रकार आहेत, हे सर्व आपण आजच्या या पाठामध्ये पाहणार आहोत.